तुम ही अस्वस्थ होऊ नका। देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसं सांगितलं असतं। मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो। मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली की पुन्हा येऊन तुम्हाला माझ्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं। मी जेथे जातो तिथला मार्ग तुम्हाला ठाऊक आहे। प्रभूजी, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? मार्ग सत्य व जीवन मीच आहे। माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही। तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते। येथून पुढे तुम्ही त्याला ओळखले आणि पाहिलेही आहे। प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा, तेवढा आम्हाला पुरे आहे। मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस का फिलिपा? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे, तर आम्हाला पिता दाखवा असं तू का म्हणतोयस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये असा तुझा विश्वास नाही आहे का? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या मनाच्या सांगत नाही। माझ्यामध्ये राहणारा पिता त्याचं कार्य करतो। मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा तुम्ही विश्वास ठेवा, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी विश्वास ठेवा। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, मी जी कृत्य करतो तो माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षाही मोठी करेल। कारण मी पित्याकडे जातोय पुत्रामध्ये, पुत्रामध्ये पित्याचं गौरव व्हावं म्हणून। तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन।